गाडीचा टायर फुटून इनोवा गाडी नदीत कोसळली. या घटनेची काही दृश्य आता झी 24 तासला उपलब्ध झालेली आहेत. संगमेश्वर तालुक्यातल्या धामणी गावामध्ये ही घटना घडलेली आहे. इनोवा गाडी होती, या गाडीमध्ये एकूण 5 जण होते, यामध्ये 4 जण अजूनही बेपत्ता आहेत. मुंबई गोवा महामार्गावरून ही गाडी थेट नदीत कोसळली आहे. 12 वर्षाच्या मुलासह 4 जण बेपत्ता आहेत. यातल्या चालकाला वाचवण्यामध्ये मात्र स्थानिकांना यश मिळालेलं आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्यासोबत आहेत. प्रणव, अत्यंत भीषण असा हा अपघात होता, काय अधिक तपशील या अपघाताबाबतचे मिळत आहेत? अमोल, लांजावरून ही गाडी, इनोवा गाडी जी आहे ती पनवेलच्या दिशेने निघाली होती आणि धामणी गावाजवळ आल्यानंतर या गाडीचा टायर जो आहे तो अचानक ग्लास झाला, फुटला आणि टायर फुटल्यामुळे गाडीवरचं नियंत्रण जे चालकाचं आहे ते सुटलं आणि गाडी थेट नदीत जाऊन ती कोसळली. नदीत कोसळल्यानंतर या ठिकाणी एक 12 वर्षाचा मुलगा जो आहे तो पुढे बसला होता, चालक पुढे बसला होता आणि मागे महिला जे आहेत त्या बसल्या होत्या. त्यांना वाचवण्यासाठी या चालकानं अथोकाट प्रयत्न केला असं त्याचं म्हणणं आहे. दरवाजा ज्यावेळी गाडी पाण्यात कोसळली त्यावेळी त्यांनी दरवाजा प्रथमतः स्वतःचा उघडला आणि त्या 12 वर्षाच्या मुलाला बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करत होता, मात्र पाण्याचा फ्लो इतका मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नदीमध्ये त्याला काही पुढचं दिसलं नाही आणि तो त्या मुलाला सोडून पुन्हा तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्या चालकाला पोहता येत असल्यामुळे त्यांनी तिथे नदीमध्ये असणाऱ्या झाडं जे आहेत त्यांचा आधार घेऊन तो त्या ठिकाणी लटकून राहिला आणि हे स्थानिकांना ज्यावेळी दिसलं त्यावेळी स्थानिकांनी या चालकाला जे आहे ते आता बाहेर काढलेलं आहे. सध्या चालक हा तिथे बसलेला आहे आणि सध्या आपत्ती व्यवस्थापनची टीम या ठिकाणी दाखल अजून झालेली नाहीये, ती थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचेल आणि जे रेस्क्यू ऑपरेशन आहे किंवा जे इनोवामध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू होतील. मात्र अद्यापही गाडी नेमकी कुठे आहे त्याचा अंदाज येत नाहीये. गाडीमधनं ऑइल जो आहे ते मोठ्या प्रमाणात गळत आहे असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. ते नदीच्या वरचं पाण्याच्या त्याच्यावर तरंगताना दिसतंय, मात्र पाणी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नेमकी गाडी कुठे आहे त्याचा अंदाज येत नाही आणि सध्या इथले स्थानिक जे आहेत ते त्यांच्या परीनं या गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. ही सगळे कुटुंब जे आहे ते आय थिंक पनवेलचं असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्यामध्ये 2 महिला आहेत, 12 वर्षाचा मुलगा आणि आणखीन एक इसम असल्याचं सांगितलं जात आहे. पण हे इसम जे आहे ते लांजावरून पनवेलच्या दिशेने निघाले होते आणि टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अमोल, धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.